बार्शी इथं महाराजा श्री प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्ट यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. बार्शीचा महाराजा या नावलौकिक असलेल्या प्रसन्नदाता गणपतीनं प्रथमच बार्शीत सार्वजनिक गणेश जयंती विविध विधायक उपक्रमांनी आणि महाप्रसाद वाटप करून साजरी करायला सुरुवात केली. ट्रस्टच्या वतीनं केवळ धार्मिक कार्यच नव्हे तर सामाजिक उपक्रमातून 67 जोडप्यांचा सामुदायिक विवाह, तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविकांना औषधोपचार, चहा, नाश्ता, गरम पाणी तसंच व्याख्यानं, धार्मिक भजन, कीर्तन, प्रवचन, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत, जयंतीनिमित्त मोठं अन्नदान तसंच हिंदू स्मशानभूमी नगरपालिकेकडून दत्तक घेऊन सर्व सेवा सुविधांयुक्त अशी स्मशानभूमी बनवली की याची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी घेतली आणि त्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून भरघोस निधी दिला. अशी राज्यातील ती एकमेव ट्रस्ट ठरली आहे. या ट्रस्टमध्ये 200 पुरुष 125 महिला सदस्य आहेत. यांच्याद्वारे यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बार्शी शहरात सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन दिनांक 17 ते 23 जानेवारी या काळात उत्सव सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 17 आणि 18 जानेवारी रोजी हरिभक्त परायणकार रामरावजी ठोक महाराज नागपूर यांचं कीर्तन आणि शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर आणि मुख्य अधिकारी शिवाजीराव गवळी यांच्या हस्ते महाआरती केली. रोजच्या धार्मिक कार्याबरोबर दिनांक 23 रोजी सकाळी 11 वाजता रवींद्र गायकवाड खासदार आणि विजय कबाडे पोलीस उपाधीक्षक यांच्या हस्ते महाआरती करून महिलांच्या ढोलपथकाबरोबर पारंपरिक वाद्य पोशाखात उंट, हत्ती, घोडे यांच्यासह आकर्षक भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.